सांगोला येथे मिलेनियम विद्यानिकेतनचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. श्री छत्रपती शिवाजीराजे मंडळ संचलित मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल, मिलेनियम विद्यानिकेतन सांगोला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग संघ मंगळवेढा संचलित मातोश्री गिरिजाबाई ढोबळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानं वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 ते 4:30 या वेळेत संपन्न झाला. सुरुवातीला विस्तार अधिकारी सोलापूर मिलिंद मोरे यांनी धावती भेट दिली. यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अंकलगी, माजी प्राचार्य मीरा अंकलगी, प्राचार्य सरफराज खतीब, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली जाधव, मुख्याध्यापक दिगंबर कानगुडे, ज्युनियर विभागाचे प्राचार्य साजिद तांबोळी, ज्युनियर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक समाधान काटे, माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख दत्तात्रय वाघमारे, प्राथमिक विभागाचे सुहास तोडकरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनानं झाली. सुरुवातीला माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख दत्तात्रय वाघमारे यांनी प्रास्ताविक केलं. आणि कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी वर्षभर राबविण्यात आलेल्या हस्ताक्षर चित्रकला, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा, वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, सिल्वर मेडल, गोल्ड मेडल आणि प्रशस्ती पत्रक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान काटे आणि शिक्षिका पाटणे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शिक्षिका क्षीरसागर यांनी केलं. शेवटी विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आलं आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.